1724 में आप सभी का स्वागत है। आज हम आए हैं सिंगड़ कोविड सेंटर में। सोलापुर से 10-15 किलोमीटर की दूरी पे ये कोविड सेंटर मौजूद है। यहाँ पे बहुत सारे कोविड पॉजिटिव जो पेशेंट आते हैं उनको यहाँ पे क्वारंटीन किया जाता है। तो हम यहाँ पे आ जाए हैं डॉक्टर से एक मुलाकात लेने के लिए कि यहाँ पे बेसिक फैसिलिटीज़ क्या क्या हैं और इमरजेंसी फैसिलिटीज़ क्या क्या हैं, ये थोड़ी सी हम इंफॉर्मेशन लेंगे आज। पहले सुना था कि यहाँ पे किसी या कोविड पेशेंट की डेथ हो गई थी, उसके बारे में आपका क्या कहना है? वो पेशेंट के बारे में मैं डेफिनेटली बोलना चाहती हूँ, क्योंकि वो पेशेंट हमारे पास 19 को आया था एंड सुबह 11 बजे रामगढ़ी से उसको सिविल में रेफर किया था एंड उसका सैचुरेशन उस टाइम 87 था। त्यावेळेला त्यांनी सिव्हिलमध्ये ॲडमिट करून घेतलं नाही, कोविड केअर सेंटरमध्ये 95 आतल्या सॅच्युरेशनला ॲडमिट करून घेऊन रिस्क घ्यावी लागते, आम्ही ते घेऊ शकत नाही। पण तो पेशंट तिकडे गेला, त्याच्यानंतर तो तिथं जवळजवळ 2-3 तास बसला होता सिव्हिलमध्ये। त्यानंतर त्यांनी विमा हॉस्पिटलवरून आमच्याकडे पाठवलं। त्या माणसाचं सॅच्युरेशन 90 होतं, 100 ताप होतं त्याला, 77 वय होतं। अशा परिस्थितीमध्ये एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून की एवढा वयस्कर माणूस कुठे फिरेल, त्याला काहीतरी प्रिमिटिव्ह ट्रीटमेंट द्यावी म्हणून आम्ही ॲडमिट करून घेतलं। आमच्याकडे जे काय अवेलेबल होतं ते आम्ही त्यांना दिलं, त्यांच्या मुलींना त्यांच्या नातेवाईकांना पूर्ण कल्पना दिली होती की ऑक्सिजनचा बेड तुम्ही शोधा। ऑक्सिजनचा बेड शोधण्यासाठी त्यांच्याकडून काय प्रयत्न झाले असतील आम्ही पण खूप प्रयत्न केले, पण त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं त्यांना फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये पाहिजे होतं आणि कुठंही बेड मिळाला नाही। मतलब मीन्स ऐसा आपका कहना है कि सिविल हॉस्पिटल में उस वक्त बेड अवेलेबल नहीं थे, जो वेंटिलेटर बेड और ऑक्सीजन बेड जो भी चाहिए यहाँ से उनको हायर सेंटर में दाखिल करना जास्त जरूरत होते आणि ते अवेलेबल नव्हतं म्हणून हा प्रॉब्लेम आलेला होता। मैम अभी समझिए, मान लीजिए किसी पेशेंट को यहाँ पे ऐसे इमरजेंसी जरूरत होती है तो यहाँ पे एम्बुलेंस वगैरह कितनी देर में आती है? एम्बुलेंस यहाँ पे रहती है, स्टैंड बाय एम्बुलेंस रहती है, हम इमीडिएटली उसमें भेज देते हैं, लेकिन बेड वैकेंसी है कि नहीं वो देखना पड़ता है, क्योंकि ऑक्सीजन होना है। जब सैचुरेशन नीचे होना चालू होता है तो ऑक्सीजन वाली सैचुरेशन वाली ऑक्सीजन का सिलेंडर होने वाली एम्बुलेंस होने जरूरी है। अभी ये कसा है, सगळ्याच रिस्पॉन्सिबिलिटी कॉर्पोरेशन किंवा गव्हर्नमेंटची असू शकत नाही। नागरिक शास्त्रामध्ये जे काही नियम आहेत, एक ह्युमन बीइंग किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून लोकांचं पण काहीतरी याच्यामध्ये आहे ना, त्यांची पण जबाबदारी आहे की आपण थुंकायला नाही पाहिजे, आपण घाणेरड्या गोष्टी नाही घ्यायला पाहिजेत। आता इथे कितीतरी लोक असं आहेत की जे कंटिन्युअस दारूचं सेवन करणारे होते आणि 10 दिवस त्यांना इतकं बेचेन होत होतं, पण आम्ही त्यांना काउन्सिलिंग करत होतो पण तरी पण ते बेचेनच होतं। आम्हाला आत्महत्येच्या धमक्या देत होते, ते विड्रॉल सिंड्रोम असतो तो तसा होत होतो, पण त्यांना आम्ही काही करू शकत नाही आणि आम्ही अशा गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी कधीच प्रवृत्त करत नाही। शेवटी नागरिकांची पण काहीतरी जबाबदारी आहे की त्यांचा डबा चेक करा, त्यांचं सगळं चेक करा। जैसे कि अभी मैडम ने कहा कि सिंगड़ कोविड सेंटर में एक एम्बुलेंस की कमी है जिसमें ऑक्सीजन का सिलेंडर है, अगर वो अवेलेबल होगा तो यहाँ पे बहुत अच्छी सर्विस दी जाती है और बहुत अच्छी सर्विस अभी यहाँ पे ये लोग बहुत अच्छा काम भी कर रहे हैं, तो हम इनके काम को सल्यूट करते हैं 7News24 से की ओर से। मैं हसन माशाड़कर और मेरे पूरी टीम यहाँ पे आज मौजूद है, धन्यवाद।